केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या पत्रांचं जिल्ह्यातील दीड लाख लाभार्थ्यांना एकाच दिवशी वाटप करण्यात आलंय शासन आपल्या दारी कार्यक्रमातून शासनाच्या योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचूया बूथ बांधणी आणि सक्षमीकरणातून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करूया असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं भारतीय जनता पार्टी मेरा बूथ सबसे मजबूत संवाद आणि महाजनसंपर्क अभियान जाहीर संवाद कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय जनता पार्टी मेरा बूथ सबसे मजबूत संवाद कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं कोल्हापूर दक्षिण आणि कागल विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखही या कार्यक्रमात सहभागी झाले होते खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक भाजपचे जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती महाजनसंपर्क अभियान जाहीर संवाद कार्यक्रमाअंतर्गत बूथ प्रमुखांशी खासदार धनंजय महाडिक यांनी संवाद साधला केंद्र आणि राज्य शासनानं अनेक जनहिताच्या योजना सुरू केल्यात या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांनी घेतला शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून शासनाच्या योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचूया कोल्हापूर शहराच्या साडेपाचशे कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे पक्षानं ताकद दिल्यानं एक वर्षात चित्र बदललं असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं जनकल्याणकारी योजना प्रत्येक घरापर्यंत कशा पोहोचतील यासाठी काम करा बूथ बांधणी आणि सशक्तीकरण महत्वाचं आहे त्यासाठी सर्वांनी पूर्णवेळ कार्यरत राहूया आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून मोदींचे हात बळकट करूया असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं सक्षमपणे उभं राहून पुढं जायचं आहे त्यासाठी नवीन मतदार नोंदणी अभियान कार्यक्षमपणे राबवूया असं माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं जिल्ह्यात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे त्यांनी आभार मानले यावेळी समरजित सिंह घाटगे शौमिका महाडिक सुनील मगदूम प्रताप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला शाहूचे संचालक शिवाजी पाटील भूपाल पाटील महेश मोरे विशाल पाटील तानाजी पाटील मनीषा कुंभार युवराज पाटील बाबूराव पाटील राहुल पाटील अर्जुन इंगळे नितीन संकपाळ शिवगोंडा पाटील यांच्यासह कोल्हापूर दक्षिण कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बूथ प्रमुख आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते